चौदा 24 मध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण ट्रेडिशनल अशी गुजराती पद्धतीची पनोळी पाहणार आहोत। खूप छान आणि सुपर टेस्टी लागते। तुम्हाला दिसत असेल किती छान झालेली आहे आपली पनोळी। तुम्ही ही पनोळी सकाळी ब्रेकफास्टला किंवा रात्री तुम्हाला लाईट खायचं असेल तर रात्रीच्या जेवणातसुद्धा नक्की करू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। पद्धतीच्या पनोळीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे। त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। कोणतीही एक वाटीचं प्रमाण घ्या। एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून 3 ते 4 तास साधारण अशी भिजवून घेतलेली आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही जाळीचं प्रमाण वापरू शकता। मुगाची डाळ घ्यायची आहे, फक्त याच्यामध्ये काही तांदूळ वगैरे घालायचे नाही आहेत। आता आपल्याला ही डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। वाटताना त्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही, जेवढं कमी पाणी घालता येईल तेवढं पाणी घालून छान अशी बारीक वाटून घेणार आहोत आपण ही डाळ। घट्टसर पाहिजे आपल्याला हे मिश्रण, खूप असं पातळ नको आहे। या संपूर्ण डाळीमध्ये मी इथे एवढे 1/2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, हे घालणार आहे। तुम्हाला हिरवी मिरची याच्यातच घालायची असेल बारीक करताना तरी चालेल। मी क्रश घालणार आहे म्हणून मी इथे मिरची वापरत नाही आहे। आता आपण याची छान अशी पेस्ट करून घेऊया। ते फिरवून झालेले आहे, तुम्हाला दाखवते मी। हे पहा, व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे। खूप पाणी घातलं नाही आहे, पातळ नाही आहे झालेली। हे पहा, अशी व्यवस्थित बारीक झाली पाहिजे डाळ आपली। आपण ही डाळ आता एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत। पिठे का भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण थोडीशी धनेपूड घालणार आहोत। खूप नाही, थोडीच घालायची आहे। थोडीशी हळद घालायची आहे, किंचित, साधारण 1 पिंचभर हळद आहे। हे पहा, कोथिंबीर घालून घेत आहे मी इथे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडंसं आलं घेतलेलं आहे मी, ते ग्रेट करून घालणार आहे। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, टेस्ट छान येते। आणि थोडंसंच घातलेलं आहे। हिरव्या मिरचीचं क्रश आहे केलेलं मिक्सरमधून, ते घालणार आहे। साधारण 1 टेबलस्पून फक्त हिरवी मिरची मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे। तिखट तुमच्यानुसार ठरवा, कमी जास्त करू शकता हिरव्या मिरचीचं तिखट। नसेल घालायचं, नाही घातलं तरीही चालेल। याच्यामध्ये आपल्याला कुठेही खाण्याचा सोडा किंवा इनो असं काही वापरायचं नाही आहे। पनोळीला एकत्र करूया आणि थोडासा हिंग टाकून घेणार आहे मी। खूप नाही, थोडासा हिंगणे खूप छान फ्लेवर येतो। हे पहा, थोडासाच घेतलेला आहे, एकत्र करूया। आपलं पनोळीचं पीठ इथे तयार झालेलं आहे। आता पनोळी लावायची कशी हे मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, अशा मोठ्या एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला। हे पाणी गॅसवरती आपण उकळायला ठेवणार आहोत आणि त्या पातेल्यावरती बसणारं जे झाकण असतं, आपल्याकडे अशा झाकण्या असतात घरात सगळ्यांकडे, हे पहा, अशा स्टीलच्या ह्या अशा झाकण्या असतात, या पातेल्यावरती बसतात, अशा प्रमाणच्या झाकण्या घ्यायच्या आहेत। या झाकणीवरती आपण ही पनोळी बॅक साईडला लावणार आहोत। तर मी तुम्हाला ती कशी लावायची हे दाखवते, पण सगळ्यात आधी आपण हे पाणी गॅसवरती उकळायला ठेवून घेऊया। ठेवलेलं आहे, आता मी तुम्हाला पनोळी कशी लावायची हे दाखवणार आहे। आपण जे ताट घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं मधोमध तेल लावून घेणार आहोत। मधोमध लावायचं आहे, साईडला नाही लावायचं जास्त। ज्या आकाराची आपल्याला पनोळी करायची आहे छोट्या छोट्याच करणार आहोत आपण। असंच दुसऱ्या थाळीलाही तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण पनोळीचं पीठ केलेलं आहे ते असं मधोमध ठेवायचं आहे ताटावरती। हे पहा, साधारण 2 टेबलस्पूनच ठेवायचं आहे, खूप पातळ जाडसर नाही करायचं आपल्याला। हे पहा,
खूप छान आणि टेस्टी लागते ही गरम गरम पनोळी। पिठी साखर आणि तुपाबरोबर ते आपण ही सर्व करणार आहोत। पारंपरिक रेसिपी आहे ही जैन। हे पहा आपली पनोळी इथे लावून झालेली आहे। आता आपण ही स्टीम करणार आहोत पाण्यावरती। मी तेही तुम्हाला दाखवते, पहा दुसरी सुद्धा पाहिजे तर तुम्हाला मी लावून दाखवते। तुम्हाला जमलं नाही काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता मला। खूप पीठ पातळ केलं तर हे पीठ तुमचं पाण्यामध्ये लगेच झाकण उलटं ठेवल्या ठेवल्या ते पीठ पाण्यात पडून जातं, त्याच्यामुळे पीठ घट्ट सरस ठेवायचं आहे। दुसरी पनोळीसुद्धा लावून झालेली आहे। आता आपण ही सुद्धा स्टीम करायला आहे। आपली पनोळीसुद्धा तयार आहे। आता ही पनोळी आपल्याला ही पाण्यावरती अशी ठेवायची आहे, झाकण पूर्ण पॅक लावायचं नाही आहे, थोडंसं अर्धं ठेवायचं आहे उघडं, नाहीतर ते खूप असं उतू जातं साईडला पाणी। गॅसची फ्लेम ही मोठी ठेवली तरीही चालेल। बरोबर पनोळी लावतानाही मध्ये लावायची आहे तुम्हाला, म्हणजे ती पाण्यात पडणार नाही किंवा साईडला लावली तर पातेल्याच्या साईडला चिकटणारही नाही आपलं पीठ। ते साधारण 5 ते 6 मिनटं आपण हे स्टीम करून घेणार आहोत पनोळी। हे पहा मी तुम्हाला थोडंसं झाकण आता काढून दाखवते, आपली पनोळी खाली पडली नसणार आहे। हे पहा झाकण असं अर्धं उघडं ठेवायचं आहे पातेल्याचं। आपण 6 ते 7 मिनटं छान अशी वाफून घेऊया आणि पनोळी काढून घेऊया। झालेले आहेत, गॅसची फ्लेम मी बारीक करत आहे। आत्ता आपण हे काढणार आहोत। आपली पनोळी झाली असेल, हे पहा झालेली आहे, पाण्यामध्ये अजिबात पडलेली नाही आहे। आणि एखादे दोन सुरुवातीचे पाण्यात पडले तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही परत करा असं एक उलटणं घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं छान काढून घ्यायचं आहे उलटण्याच्या साह्याने। आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हाच ही पनोळी करा, गरम गरम खूप छान आणि टेस्टी लागते, थंड झाल्यावर एवढी छान नाही लागत ही। हे पहा आपली पनोळी तयार आहे इथे। आता आपण ही सर्व करणार आहोत, पण त्याआधी आपण दुसरी प्लेटसुद्धा रेडी करून घ्यायची असते। हे पहा दुसरी प्लेट इथे माझी रेडी आहे, ती परत ठेवत आहे आपली दुसरी पनोळी इथे। अशा रीतीने आपण सगळ्या पनोळ्या करून गरम दुसरी पनोळीसुद्धा तयार झालेली आहे। मी तुम्हाला ही दाखवते कशी काढायची। मिश्रण हे लावताना थाळीवरती जाडसरच लावायचं आहे। पातेल्यामध्ये पाणी संपलं असेल तर तुम्ही परत पाणी टाका त्याच्यामध्ये, पण पातेलं असं गच्च भरून पाणी टाकू नका। आणि दुसरी पनोळी टाकताना थाळीला परत तेल लावायची काही आवश्यकता नाही आहे। आता आपण ही सर्व करून घेणार आहोत छान। गरम गरम पनोळी ही नुसती तूप लावून खाल्ली तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, असं तूप लावायचं याला छानपैकी। आणि सोबत पिठी साखर द्यायची, पिठी साखरेबरोबर खूप छान आणि टेस्टी लागते, एकदम भारी। तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता ब्रेकफास्टला, किंवा संध्याकाळी तुम्हाला काहीतरी लाईट खायचं असेल तेव्हा खाऊ शकता। आपली तयार आहे इथं हेल्दी मुगाच्या डाळीची गुजराती पद्धतीची पनोळी। नक्की करून पहा, चवदार चविष्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन हे येत राहील। भेटूयात आपण पुढील एका वेगळ्या रेसिपीबरोबर, तोपर्यंत बाय।